नमस्कार, अनिता किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. ह्या अशा मोठ्या साईजच्या मिरच्या आहे, पण अजिबात तिखट नाही आहे. ह्या मिरच्याचे आपण असे देठ काढून घ्यायचे. आणि नंतर ह्या मिरच्याचे असे आतमधून चिरून घ्यायचं आहे. आणि जर मिरची तिखट असेल तर हे आतमधलं पूर्ण बी काढून घ्यायचं. आता ही मिरची तिखट नसल्यामुळे मी आतलं बी काही काढणार नाही आहे, पण तुमची मिरची जर तिखट असेल तर तुम्ही आतमधलं बी काढून घेऊ शकता. आणि याचे 1 ते 1.5 इंचाचे असे आपण तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला असा आतमध्ये मसाला भरता आला पाहिजे. अशी जाड मिरची घ्यायची आहे. आता आपण मिरचीच्या आतमध्ये जो मसाला भरतो त्याची आपण तयारी करू. हे मेथी सीड आहे, त्याला भाजून असे जाडसर कुटून घेतले आहे. हे 1/2 चमचा घेतले आहे. आणि हे मोहरीचं पीठ आहे, बारीक करून घेतली आहे मोहरी मिक्सरमध्ये. हे 3 चमचे घेतले आहे. हे धना पावडर 2 चमचे, जीरा पावडर 1 चमचा, नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1/2 चमचा हळद. हे छान मसाला आपण मिक्स करून घेऊ. आणि या मसाल्यामध्ये छान मसाला भिजेपर्यंत आपण निंबूचा रस घालून घ्यायचा आहे. आपल्याला आतमध्ये मसाला भरता आला पाहिजे इतपत आपण त्याला भिजून घ्यायचं आहे छान असं. हे मिरची तिखट नसल्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण घालत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं. नंतर आपण हे मिरचीचे असे जे कापलेले होते ते घ्यायचे असे. आणि नंतर याच्यामध्ये हा मसाला असा भरून घ्यायचा, छान दाबून जेवढा मावेल तेवढा भरून घ्यायचा आहे. असे आपल्या ह्या सर्व मिरच्या मसाला भरून झाले आहे. नंतर एक कोरडं असं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व मिरच्या काढून घ्यायच्या. ह्याच्यामध्ये पूर्ण मिरच्या काढून घेतल्या आहे आणि जो आपला मसाला उरलेला असेल तो ह्याच्यावर आपण टाकून घ्यायचा. नंतर एक 1/2 वाटी निंबाचा रस पूर्ण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. नंतर याला आपण झाकण लावून 5 ते 6 दिवसासाठी मुरवत ठेवायचं आहे. मस्त असे हे मसाला मिरचीचे लोणचे तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.